आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंमुळे झालेल्या घोळ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मविया सत्तेत असताना ज्या पद्धतीनं किमान समान कार्यक्रमावर एकत्र सरकार चालवलं तसाच एकोपा विरोधी पक्षात काम करताना देखील असायला हवा, तरच पुढच्या सगळ्या लढाई मविया एकत्र लढू शकते ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. तसंच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही अशा प्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात असं म्हणताना सत्यजित तांबेंवर देखील निशाणा साधलाय. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत शिवसेनेची सुरू असलेली चर्चा मवियात लपलेली नसून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणं गरजेचं आहे असंही संजय राऊत म्हणाले. दरम्यान नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट करत मातोश्रीवर बैठक होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय किंवा भारतीय जनता पक्षानं काय गुप्तपणे कारवाया केल्यात हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही. त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही. जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, कोणती लपून नाही राहिली. त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो भविष्यात लागेल. पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं आहे. देशामध्ये जागरूकता निर्माण होते. मी जम्मूला त्यांच्या यात्रेत सामील होईन आणि देशभरात त्यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो. उत्तम म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि मी रोज त्या यात्रेसंदर्भातली माहिती घेत असतो. असं एकही राज्य नाही की जिथे त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही. या निवडणुका ज्या असतात पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधरी बिनविरोध होणार नाही. आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून. निवडणूक बिनविरोध होणार नाही.